नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तलाठी परीक्षा 2023 मध्ये जी सीरियल चालू आहे ते 17 ते 22 ऑगस्ट या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आज आपण पाहणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून हे प्रश्न विचारलेले आहेत आणि याच धर्तीवरती तुम्हाला प्रश्न येणार आहेत। तर पहिला प्रश्न सुरू करू। बॉम्बे नेटिव एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? वा बॉम्बे नेटिव एज्युकेशन सोसायटी, इतिहासामधील हा प्रश्न आहे। त्याची सुरुवात जी आहे किंवा त्याचे फाउंडर जे आहेत ते जगन्नाथ शंकर सेठ। महर्षी कर्वे हा एक पर्याय होता। त्यानंतर लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले हे असे पर्याय होते। त्याच्यामध्ये जगन्नाथ शंकर सेठ यांनी बॉम्बे नेटिव एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही मुंबईमध्ये केलेली आहे। त्यानंतर दुसरा जो आहे क्वेश्चन, भारत सेवक समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? भारत सेवक समाजाची स्थापना ही गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे। भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे। त्यानंतर 2011 जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? वा 2011 जी जनगणना आहे त्याच्यानुसार भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेला प्रदेश म्हणजे केंद्रशासित प्रदेश हा कोणता आहे? तर तो आहे लक्षद्वीप। कोणता आहे? लक्षद्वीप। त्यानंतर प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर प्रार्थना समाजाची स्थापना जी आहे ती 31 मार्च 1867 केलेली आहे। त्यानंतर भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो ही कोणत्या शहरातून धावते? तर भारतातील पहिली अंडर वॉटर जी मेट्रो आहे ती कोलकाता या ठिकाणी काय करण्यात आली होती, धावली होती। त्यानंतर बालकामगार कायदा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। हा 23 डिसेंबर 1986 बालकामगार कायदा हा संमत करण्यात आलेला आहे। त्यानंतर दूधसागर धबधबा कोणत्या राज्यात आहे? दूधसागर धबधबा जो आहे तो गोवा या राज्यामध्ये आहे। कुठे आहे? गोवा। त्यानंतर विद्यापीठ कायदा हा कोणत्या कमिशनच्या शिफारसीनुसार आधारित आहे? तो विद्यापीठ कायदा लक्षात ठेवा, याला कोणती शिफारस आहे? तर रॅली कमिशन ही शिफारस त्याची महत्त्वाची आहे। त्यानंतर युगंधर ही कादंबरीवरती खूप प्रश्न विचारले जातात। या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर शिवाजी सावंत हे या कादंबरीचे लेखक आहेत। 2011 जनगणनेनुसार भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त प्रौढ लिंग गुणोत्तर आहे? वा 2011 जनगणनेनुसार भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त प्रौढ लिंग गुणोत्तर आहे? तर ते आहे केरळमध्ये। कुठे आहे? केरळमध्ये। त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, तो इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक कोण? इंदू प्रकाश त्याचे जे संपादक आहेत ते आहेत विष्णू शास्त्री पंडित। त्यानंतर बालहत्या प्रतिबंध कायदा कधी पास करण्यात आला? कधी पास झाला? बालहत्या प्रतिबंध कायदा जो आहे तो सर्वसाधारण 1829 आहे। पहा, या ठिकाणी लक्षात असं येते की सगळे प्रश्न हे क्रमिक पुस्तक म्हणजे 4 ते 12 पुस्तकामधूनच येत आहेत, त्यासाठी क्रमिक पुस्तकावरती जास्त भर द्या। त्यानंतर मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? मूकनायक हे बाबासाहेब आंबेडकर यांनी हे मूकनायक पाक्षिक काय केलेलं आहे, सुरू केलेलं आहे। भारतामध्ये
केंद्रीय माहिती अधिकार, भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू झाला किंवा करण्यात आला? केंद्रीय माहिती अधिकार जो आहे तो 2005 साली लागू करण्यात आला. त्यानंतर भारतीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये छोडो भारतचा ठराव स्वीकारण्यात आला? भारतीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये छोडो भारतचा ठराव स्वीकारण्यात आला? मुंबई या ठिकाणी जे भारतात काँग्रेसचं अधिवेशन झालं त्याच्यामध्ये हा भारत छोडो ठराव स्वीकारण्यात आला. त्यानंतर पृथक या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? पृथक या शब्दाचा समानार्थी शब्द काय? पृथक या शब्दाचा समानार्थी शब्द असा आहे निराळा. काय आहे? निराळा. पृथक म्हणजे वेगळा, पृथकीकरण करणे म्हणजे वेगळं करणे, एखाद्या वस्तूमधून एखादी वस्तू बाजूला करणे किंवा अनेक वस्तूंमधून एक बाजू वेगळी करणे. तानाजीने ओठावरून जीभ फिरवली या वाक्यातील प्रयोग ओळखा. पहा, तानाजीने ओठावरून जीभ फिरवली, याच्यावरून तानाजी हे काय आहेत? कर्त. त्यांनी फिरवली ही त्याची क्रिया झाली. काय फिरवली? जीभ. आणि कशावरून फिरवली? ओठावरून. म्हणजे कर्म या ठिकाणी महत्त्व आहे अलग लक्षात, म्हणून हा प्रयोग कर्मणी आहे. नवरात्रीचा समूह हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे? पहा, नवरात्रीचा समूह हा अव्यय समास आहे, द्विगु समास नाही, तर हा कसा आहे? अव्यय समास आहे. कोणत्या शब्दात विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे? ग्राह्य ग्राह्य, नीलकंठ, भाजी भाकर आणि चौथा जो पर्याय आहे तो यापैकी कोणताही नाही. तर नीलकंठ याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्दाची जोडी येत नाही. त्यानंतर भाजी भाकर याच्यामध्येही विरुद्धार्थी शब्दाची जोडी येत नाही. ग्राह्य ग्राह्य हा जो शब्द आहे तो दिलेला आहे, त्याच्यामध्ये विरुद्धार्थाची शब्दजोडी तुम्हाला काय होते या ठिकाणी दिसते आणि ती आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द रात्रीचा समानार्थी नाही? खालीलपैकी कोणता शब्द रात्रीचा समानार्थी नाही? तर निशा ही रात्रीशी संबंधित आहे, रजनी रात्रीशी संबंधित आहे, यामिनी सुद्धा रात्रीचा संबंध आहे, आणि पल्लवी हा जो शब्द आहे पल्लवी शब्द हा रात्रीचा समानार्थी शब्द नाही, म्हणून पल्लवी हे उत्तर तुमचं बरोबर येणार आहे. तर अशा पद्धतीने आपण 20 क्वेश्चन आज या ठिकाणी घेतलेले आहेत की जेणेकरून यामध्ये सर्वसाधारण जर विचार केला तर परीक्षा सोपी आहे, पण अभ्यास जर तुमचा बेसिकली चांगला असेल तर नक्कीच याच्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. यामध्ये महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते रेगुलरच जशा मागच्या क्वेश्चन पेपर झालेले आहेत त्याच्यावर आधारित विचारले जात आहेत, आणि हार्ड फॉर पातळी आहे असातला काही भाग नाही. टाईम मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे, टाईम मॅनेजमेंट जर व्यवस्थित तुम्ही केला तर तुम्ही सहज तलाठी होऊ शकता, म्हणजे तलाठ्याची परीक्षा तुम्ही क्रॅक करू शकता, चांगल्या पद्धतीनं तुम्ही स्कोरिंगमध्ये येऊ शकता. असे हे जे प्रश्न आहेत हे सगळे मूक नायक हे, आता जर आपण याचा जर विचार केला, बालहत्या प्रतिबंध हे नेहमी प्रश्न विचारलेले जातात मूक नायक. त्यानंतर इंदू प्रकाश हे स्वप्न कादंबऱ्या, त्यानंतर त्यांचे लेखक कोण आहेत, त्यानंतर अधिवेशन ठरवलेलं आहे, अधिवेशनावरती प्रश्न आहे, भारत छोडो आंदोलनाचा ठराव हा खूप जुना प्रश्न आहे आणि तो येतो आहे फिरून फिरून, म्हणजे त्यालासुद्धा वेटेच्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर चांगल्या पद्धतीनं प्रश्न आल्यामुळे मुलांचासुद्धा स्कोर वाढतो आहे, आत्मविश्वास वाढतो आहे, आणि तुम्हीसुद्धा चांगला अभ्यास करा की जेणेकरून तुम्ही सहजासहजी ही परीक्षा क्रॅक करू शकता, चांगलं स्कोरिंगमध्ये येऊ शकता, आणि कोणतीही परीक्षा असो त्याच्यामध्ये बेसिक नॉलेज जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मिळवायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी सराव प्रॅक्टिस आणि क्रमिक पुस्तकांचं जास्त वाचन करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या प्रकाशनाचे पुस्तकं मिळतात, त्याच्यामधूनही चांगला अभ्यास होतो, परंतु जास्तीत जास्त जे प्रश्न आहेत प्रश्नाचे उत्तरं जे क्लिअर सापडतात किंवा योग्य आहेत ते तुम्हाला क्रमिक पुस्तकामधूनच मिळतील,
अशी मी अपेक्षा करतो. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून लोकांपर्यंत, तुमच्या मित्रांपर्यंत, आणि बेल आयकॉनचं बटन दाबा की जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.